एक तुही निरंकार दयावरी हा पूर्ण सद्गुरु दया कृपा वर्षाव करी जगी सुखाने आनंदाने जीवन तोची व्यतीत करी व्यर्थ गोष्टी पासोनी सद्गुरु भक्तजनांना वाचवितो जगता माझी सहज सुंदर जीवन जगणे शिकवितो सद्गुरु आपल्या दिव्य दृष्टीने भक्तांचे कल्याण करी संकटातून तारुण ने विपदा सारी दूर करी सर्व आसरे सोडून मानव शरण गुरुला जो येतो हरलेली ती जीवन बाजी गुरु कृपेने जिंकून जातो सद्गुरु आपल्या भक्तजनांना मिळवून देतो यश कीर्ती मने हर देव गुरु भक्तांची शान वाढवी या जगती मने हर देव गुरु भक्ताची शान वाढवी या जगती एक तुही निरंकार पुरा सद्गुरु जिसके ऊपर अपनी मेहर लुटाता है सुख व आनंद वाला जीवन जग में वही बिताता है व्यर्थ की बातों में भगत को पढ़ने से बचाता है सहज भाव से रहना जग में सद्गुरु सदा सिखाता है अपनी एक निगाह से सद्गुरु भक्तों का कल्याण करे हर आफर को दूर करे और हर मुश्किल आसान करे सभी सहारे छोड़ के बंदा शरण गुरु की आता जो अपनी हारी जीवन बाजी पल में जीत जाता हो पूरा सदगुरु अपने जन को जग में यश दिलवाता है कहे हर देव भगत की शोभा सदगुरु सदा बढ़ाता है कहे हर देव भगत की शोभा सदगुरु सदा बढ़ाता है एक तू ही निरंकार होवे जे लक बावा वाला तावी ते छुटकारा नहीं नाम लई जा नाम जपी जा इस बिन पार उतारा नहीं सो सो मुश्किल भारी वीजे राह विच तेरी आ जाए याद हरी दी चिन विच आके बेड़ा पार लगा जाए सो सो जूना भुगते बंदा आंदा जांदा रहंदा ए हरिनू जेड़ा जान ले ओ घरवाला हो बेंदा है मेल दिला दी जांदी नहीं जे तीरत पिंडा धो लईए पाप करोड़ा दुल जांदे अवतार जे गुरुदा हो रही पाप करोड़ा धूल जांदे अवतार जे गुरुदा हो रही एक तुही निरंकार लाखो हात कुना जरी असले तरी नाही सुटका मिळणार नामाचा जप करी मुखाने याविन नाही होणे पार अनेक ऐसी महासंकटे आली तव मार्गात जरी ध्यान प्रभूचे शनात येऊन तुझ लागी भव पार करी शत शत योनी भोगुन प्राणी
येणे जाणे लागत से, परंतु जाणे हरी जाणीला तो गर्वाला होत से। शक्य नसे निर्मळ मन होणे तीर्थजळाच्या स्नानाने, नाश पावती अनंत पापे अवतार गुरुचा झाल्याने। नाश पावती अनंत पापे अवतार गुरुचा झाल्याने। एक तुही निरंकार। लाख पूजाए हो यदि तेरी तो भी तो छुटकारा नहीं। नाम ले जा नाम कहे जा, इस बिन पार उतारा नहीं। कठिनाई अति भारी यद्यपि पद में तेरे आ जाए, याद प्रभु की बन के नैया तुझको पार लगा जाए। योनि चक्र में पड़ के मानव रहता जाता आता है, हरि को जिसने जान लिया वो घरवाला हो जाता है। निर्मल मन यह हो नहीं सकता तीर्थ जा जा नहाने से, पाप करोड़ों धुल जाते अवतार गुरु दर आने से। पाप करोड़ों धुल जाते अवतार गुरु दर आने से। एक तुही निरंकार। दो फॉर्मलेस वन म्हणजेच एक तुही निरंकार। ओ मॅन, इवन इफ यू हॅव मिलियन्स ऑफ आर्म्स स्टील यू कॅन नॉट बी लिबरेटेड। कीप ऑन रिमेंबरिंग द डिवाईन नेम, विदाउट दिस देर इज नो वे आउट। इवन इफ हंड्रेड्स ऑफ ऑर्डियल्स ऑर ट्रस्ट्रक्ट युअर वे, रिमेंबरन्स ऑफ गॉड विल हेल्प यू ट्रान्सेंड इन अ मोमेंट। Man suffers through hundreds of births and keeps transmigrating, but the one who knows God finds his eternal abode. Taking bath or washing the body at place of pilgrimage does not remove the impurity from the heart. Avatar says, millions of sins are washed away if one surrender to the true masters. The formless one. एक तुही निरंकार। तर हे होतं व्हॉट्सअप स्टेटस, तर मी ठेवलं होतं। तर हे यूज कसं करायचं, एखाद्या मी पाठचे व्हिडिओ जर बघायचे असतील फोटो, तर त्यासाठी तुम्हाला असं डाव्या साईडला थंब करावं लागेल मध्ये सेंटरला मोबाईलच्या, आणि जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायचे असतील म्हणजे फोटो, तर उजव्या हाताच्या बोटाने उजव्या साईडचे स्लाईड मध्ये सेंटरला क्लिक करावं लागेल। आणि जर दुसरीकडे जर तुम्हाला एखादा वाचायची असेल गोष्ट, तर त्या ठिकाणी बोटाने थंब करून होल्ड केलं पाहिजे जोपर्यंत तुमचं वाचन होत नाही तोपर्यंत। आता मी हे थंब करून होल्ड केलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता पुढचं बघायचं आहे, तर मग मी काय केलं आहे, मग थंब तर आपण आता मी सेंटरला केलं आहे मध्ये मोबाईलच्या मध्ये वरती आणि खाली त्याच्यामध्ये, तसंच ते पुढचं आणि मागचं बघायला आपल्याला तसंच करावं लागेल। पुढे पाहण्यासाठी आपल्याला थोडं मध्ये सेंटरला न दाबता त्याच्या बाजूला म्हणजेच उजव्या साईडला दाबलं की पुढचे येतात। मग आता तुम्हाला दिसतात पुढचे येतात, त्याच जागी मध्ये सेंटरला मी आता होल्ड केलं, आता मागचे बघायचे फोटो, तर त्यासाठी मी डाव्या साईडच्या ठिकाणी होल्ड केलं म्हणजे मध्ये सेंटरला होल्ड केलं होतं त्या ठिकाणी। आता मी समजा आता होणे तीर्थवर क्लिक केलं तेव्हा हे होल्ड झालं आहे, पण त्या जागी शक्य नसे त्या ठिकाणी आता मी क्लिक करतो थंबने, तेव्हा ते मागे चाललं आहे। आणि आता मी परत लगा जायवर क्लिक केलं, बघा आता पुढे जात आहे। अशा प्रकारे तुम्हाला फक्त समजण्यासाठी हे डील आहे। तर हे जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे निरंकारी मिशनमधील
पहिलं तर हरदेवानी होतं, जे आता समयाचे सद्गुरू होते हरदेव सिंगजी महाराज. 2016 त्यांनी आपलं कार्य संपन्न केलं. त्यानंतर सविंदर माताजी आल्या, त्यांनी जी हरदेववाणी लिहिली होती तर त्यांचं उद्घाटन त्यांनी केलं, ते पुस्तक रूपात आणलं. आणि ह्या अगोदर अवतार शिवजी महाराज होते, त्यांनी अवतारवाणी लिहिली होती. तर ती अवतारवाणी मूळ पंजाबी रूपात होती, तर हे मस्त पंजाबीमधलं ते मराठीमध्ये त्यांनी रूपांतर करून दिलेलं आहे. जसं होवे जे लक बहवावाला तावी ते छुटकारा नाही, वेगवेगळ्या भाषेमध्ये आलं आहे, तर हे मराठीमध्ये आहे. आता बघा, हे मराठी लाखो हात कुणा जरी असले तरी नाही सुटका मिळणार. तर बाबा हरदेव सिंगजी महाराज असे समयाचे सद्गुरू म्हणजे जे होते. 2016 त्यांचं जे कारमध्ये ॲक्सिडेंट झाला होता, त्यांनी जे हरदेववाणी लिहिले आहे दयावरी हा पूर्ण सद्गुरू दया कृपा वर्षावकरी. भावे दोघांनी बघा ना, 1 मिनिट. तर अशा प्रकारे हे आहे. तर मी आता स्टॉप करतो.